हाय फ्रेंड्स, श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करते. मी आज फक्त 250 ग्रॅमचा टू टायर केक आणि तोही ट्रेंडिंग असलेला वन साइड केक कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे या केकमध्ये मी परफेक्ट मेजरमेंट सांगितलेले आहेत, यामुळे तुमचा केक एकदम परफेक्ट मापात भरेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा कप व्हॅनिलाचं प्रेमिक्स घेतलंय. हा कप माझा 250 ml आहे. जर तुमचा कप 200 ml असेल तर पाऊन कप घ्यावं. आता यामध्ये अर्धा ते पाऊन पळी तेल टाकायचंय. जर तुम्ही हा केक वेगळ्या फ्लेवरचं बनवत असाल तर याच वेळेला तुम्ही त्या फ्लेवरचं इसेन्सही टाकावं. मी हा केक व्हाईट फॉरेस्ट बनवते त्यामुळे मी इसेन्स वापरणार नाही आहे. आता यामध्ये मी साधारणतः 1/4 कप आणि वरती 2 चमचे पाणी टाकून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतले. बघा, अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार व्हायला हवं, मस्त असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं. आता तयार झालेलं मिश्रण आपण केक टिनमध्ये टाकूयात. तर या ठिकाणी मी 1 4 इंचचा डब्बा आणि 1 2.5 इंचची वाटी घेतली आहे. तुमच्याकडे याप्रमाणे कोणताही डब्बा वाटी असेल तर ते तुम्ही वापरू शकता. आता याला फक्त तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचे. मी आज हा केक कोणत्याही प्रकारचं डस्टिंग किंवा बटर पेपर न वापरता कसा बनवायचा ते दाखवणार आहे. आता तयार केलेलं मिश्रण आपण या दोनही भांड्यांमध्ये टाकूयात. तर एकामध्ये थोडंसं जास्त मिश्रण टाकायचंय, म्हणजे मोठ्या डब्यामध्ये, आणि वाटीमध्ये थोडंसं कमी मिश्रण टाकायचंय, म्हणजेच डब्यातील मिश्रण हे निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त असावं. याच पद्धतीने जर तुम्हाला मोठ्या आकाराचे केक बनवायचे असतील, म्हणजेच मोठी ऑर्डर जर असेल, तर या पद्धतीने तुम्ही ते बनवू शकता. आता हे दोनही केक टिन व्यवस्थित असे टॅप करून घेऊयात. मी मुद्दाम छोट्या आकाराचे केक दाखवतीये, कारण छोट्या आकाराच्या केकला फिनिशिंग करायला थोडासा प्रॉब्लेम येतो. म्हणून आता आपण हे दोनही केक बेस बेक करून घेऊयात. त्याकरिता मी एका पातेल्यामध्ये एक जाळी ठेवली आहे, त्यावर हे दोनही केक टिन ठेवते आणि कमी गॅसवर हे दोनही केक मी 20 मिनिटांकरिता बेक करून घेते. 20 मिनिटांनंतर आपण दोनही केक आता बेक झाले आहे की नाही एक टूथपिक घालून चेक करूयात. बघा, एकदम मस्त अशी टूथपिक क्लीन निघाली, याचा अर्थ केक व्यवस्थित बेक झाले. हे थंड करून घेऊयात. केक बेस थंड होत आहेत तोवर मी व्हिपक्रीम फेटून घेणार आहे. त्याकरिता अर्धाच कप व्हिपक्रीम घेतली आहे. जेवढं आपण प्रीमिक्स घेतलं होतं तेवढीच ही व्हिपक्रीम आहे. आता ही मी पहिले बीट करून घेते. आपले केकही थंड झाले आहेत, ते मी केक टिनमधून डिमोल्ड करते. बघा काय मस्त व्यवस्थित आपला हा केक टिनमधून निघालाय. अजिबात डस्टिंग केलं नव्हतं की बटर पेपर लावला नव्हता. दुसराही केक निघाला, पण तो थोडासा एका साईडने छोटासा आकार कट झाला, पण काहीच हरकत नाहीये. त्यामुळे काहीही आपल्या केकला प्रॉब्लेम येणार नाहीये. आता या केकच्या मी फक्त 2 लेअर कट करून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 3 लेअर सुद्धा कट करू शकता. नेहमीप्रमाणे चाकूने पहिले याला खाचा पाडून घ्यायच्या आणि नंतर दोऱ्याने हे केक कट करून घ्यायचे. तुमच्याकडे डायरेक्ट जर चाकू असेल तर त्याने देखील तुम्ही कट करू शकता. सेम पद्धतीने मी छोट्याही केक बेसच्या लेअर कट करून घेतल्या. बघा अशा पद्धतीने. आता या मी जर वेळेस साईडला ठेवते. एक केक बोर्ड घेतला, याला थोडीशी व्हिपक्रीम पहिले लावून घेते, म्हणजे मग केक जागचा सरकणार नाही. केक बेसची मी सर्वात वरची जी लेअर होती ती सरळ ठेवली आहे. आता यावरती शुगर सिरप टाकते, यामुळे आपला केक बेस व्यवस्थित सोक केला जाईल. आता यावर व्हिपक्रीम थोडीशी घेतली आहे. यावर मी व्हाईट चॉकलेट किसून टाकतेय. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या ठिकाणी चॉकलेट गणाचाही वापर करू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून ही व्हिपक्रीम व्यवस्थित एकसारखी पसरवून घेऊयात. केक बेस छोटा असल्या कारणाने तो जागचा सरकतो, त्यामुळे एका हाताने केक बेस थोडासा धरून राहायचा आणि मग ही व्हिपक्रीम व्यवस्थित पसरवून घ्यायची. बघा अशा पद्धतीने. बऱ्याच जणांना छोट्या केकला व्यवस्थित फिनिशिंग करता येत नाही, तर तुम्ही माझ्या पद्धतीने या ट्रिक्स वापरू शकता. तुम्हाला या पद्धतीने फिनिशिंग करणं अवघड जात असेल तर तुम्ही ही व्हिपक्रीम एखाद्या पायपिंग बॅगमध्ये भरून देखील केकवर अप्लाय करू शकता. यामुळे देखील मस्त अशी फिनिशिंग तयार होते. दुसरी लेअर ठेवली आहे, त्याला सुद्धा शुगर सिरपने सोक करून घेते. हा केक मी थोडासा वेगळ्या कलरचा बनवणार आहे, त्याकरिता एक वाटी घेतली आहे, त्यामध्ये थोडीशी व्हिपक्रीम काढून घेतली. आता आपण 2 कलर मिळून एकच कलर तयार करणार आहोत. त्याकरिता मी पहिले हिरवा कलर घेतला, याचा मी एकच थेंब या व्हिपक्रीममध्ये टाकते, आणि दुसरा कलर घेतलाय पिवळा, तर याचे मी 3 थेंब टाकतीये. हे 2 कलर मिळून मस्त असा पोपटी कलर तयार होतो. आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. बघा काय मस्त असा हा कलर तयार होतो. या पद्धतीने तुम्ही 2 कलर मिक्स करून वेगळेही कलर बनवू शकता, एकदम परफेक्ट. आता आपण केकला फिनिशिंग करून घेऊयात. त्याकरिता पुन्हा एकदा केक बेस घेतलाय, यावर थोडीशी व्हिपक्रीम टाकली आहे आणि या केकला मस्त अशी फिनिशिंग करून घेते. एका हाताने केक बेस धरून ठेवायचा, त्याच वेळेला तुम्हाला या केकची फिनिशिंग करता येईल. सोबतच त्याच हाताने टर्न टेबल देखील हलवत चालायचं आहे. बघा आता साईडने देखील मी व्हिपक्रीम
व्यवस्थित अशी लावून घेतीये. उन्हाळ्यामध्ये काही वेळानंतर व्हिपक्रीम ही फाटल्यासारखी दिसते, तर त्यावेळेला ही व्हिपक्रीम व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि नाहीतर मग व्हिपक्रीम केकवर लावल्यानंतर त्यावर थोडंसं रेग्युलर पाणी स्प्रे करायचं. यामुळे आपल्या केकला व्यवस्थित अशी आपल्याला फिनिशिंग करता येते. आता एक स्क्रॅपर घेऊन मी या केकला व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घेते. बघा, वरती जी एक्स्ट्राची व्हिपक्रीम आलेली होती ती सुद्धा मी काढून घेत आहे. बघा, आपला केक एकदम छोटासा आहे तरी देखील याला फिनिशिंग एकदम परफेक्ट झाली आहे. आता आपण दुसऱ्याही केकला सेम पद्धतीने फिनिशिंग करून घेऊयात. पहिली लेअर घेतली, तिला शुगर सिरपने सोक केलं, नंतर व्हिपक्रीम लावली आहे, त्यावरती व्हाईट चॉकलेट किसून टाकलंय. नंतर ही व्हिपक्रीम व्यवस्थित एकसारखी पसरवून घेऊयात. आता दुसरी लेअर ठेवायची आहे, याला देखील शुगर सिरपने सोक करायचं आहे. नंतर आता हा केक मी व्हाईटच कलरचा बनवणार आहे, त्यामुळे मी व्हाईट कलरचीच व्हिपक्रीमनी याला फिनिशिंग करून घेते. वरच्या साईडने व्हिपक्रीम लावून झाल्यानंतर साईडने देखील व्हिपक्रीम लावून घेते. आता स्क्रॅपरने याला व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घेऊयात. सेम पद्धतीने वरच्या साईडला जी एक्स्ट्राची व्हिपक्रीम आली आहे ती काढून घेऊयात आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घेऊयात. तयार झालेला मस्त असा छोटूसा केक आपल्याला या दुसऱ्या केकवर ठेवून घ्यायचा आहे. तो पहिले मी स्पॅच्युल्यावर उचलून घेतला, आता तो अलगद आपल्याला दुसऱ्या केकवर ठेवायचा आहे. तो आपण हा केक वन साईड बनवतोय, त्यामुळे तो वन साईडलाच मी ठेवून घेतला. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तो मध्यभागी सुद्धा ठेवू शकता. बघा, एकदम मस्त आणि परफेक्ट असा हा केक व्यवस्थित ठेवला गेलाय. आता मी घेतेय नूरचं 46 नंबरचं नोझल. याच्याने आपण मस्त अशी डिझाईन करून घेणार आहोत. हे नोझल पायपिंग बॅगमध्ये टाकलं आणि पायपिंग बॅगमध्ये मगाचीच जी पोपटी कलरची व्हिपक्रीम होती ती भरून घेतलीये आणि अशा पद्धतीने याचं एक फ्लावर तयार करून घेते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वेगळी ही डिझाईन बनवू शकता. आता थोडीशी सेम पद्धतीची साईडला देखील आपण अर्धच फूल काढून घेणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे केक व्हाईट फॉरेस्ट प्रमाणेच व्हाईट चॉकलेटने पूर्ण कव्हर करू शकता. आता दुसऱ्या वेळेला मी नोझल सेम ठेवलंय, फक्त व्हाईट कलरची व्हिपक्रीम घेतली आहे आणि या नोझलच्या मदतीने अशा पद्धतीने छोटे छोटेसे मोदक मी काढून घेतले. खाली बॉर्डर सुद्धा तयार करून घेतली आहे. व्हाईट कलरवर रेड कलर शोभून दिसतो, त्यामुळे मी रेड कलरचे थोडेसे मोठे आकार स्प्रिंकलर घेतले आणि ते अशा पद्धतीने यावर ठेवून घेतले. आता गोल्डन कलरचेही स्प्रिंकलर घेतले आणि ते या केकवरती टाकून घेतले. आता मी घेतले रेड कलरचं न्यूट्रल जेल आणि याच्या मदतीने अशा पद्धतीने मी या केकला बॉर्डर काढून घेणार आहे. ते खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतं यामुळे. बघा, एकदम मस्त सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी खर्चामध्ये छोट्या आकारामध्ये 250 ग्रॅमचा हा केक तयार झालाय. केक पॅडचं वजन 16 ग्रॅम होतं, त्यामुळे ते वरती एक्स्ट्राचं भरलंय. तुम्हाला हा परफेक्ट मेजरमेंटनुसार हा केक कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की.